जगवूया ज्योत माणुसकीची या मूलमंत्राला प्रेरित होऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी 12 जानेवारी 2015 रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठान हे हक्काचं व्यासपीठ युवकांसाठी उपलब्ध करून दिलं. या संजीवनी युवा प्रतिष्ठानचा आज युवादिनी 7वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. तसेच यावेळी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे युवा पर्यावरण कृषी सामाजिक आणि आरोग्य असे पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येऊन याद्वारे गरजूवंतांच्या सेवेसाठी हे संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमी तत्पर असते. आज वर्धापन दिनाचं औचित्य साधत कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व उपस्थित पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक साहेबराव दवंगे, उपाध्यक्ष लक्ष्मण वावरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण जावळे, सचिव योगेश डोखे, खजिनदार मोबिन खान, सहसचिव पंडित भारुड, संघटक भगीरथ गाडे, मार्गदर्शक सोमनाथ सोनपसारे, माजी उपाध्यक्ष शैलेश शिंदे, पत्रकार अनिल दीक्षित, श्याम गवंडी, सुनील ससाने, किरण मोरे, प्रेस फोटोग्राफर जनार्दन कदम आदींचा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान करण्यात आला. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून त्यांच्या सामाजिक जाणीवेची सेवा अनेक गरजूवंतांच्या उपयोगी पडली आहे. त्यामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे, वृक्षारोपण मोहीम, पूरग्रस्तांना मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, कोविड सेंटर, मोफत रुग्णवाहिका सेवा, कोरोना रुग्णांना भोजन व्यवस्था अशी अनेक कामे संजीवनी युवा प्रतिष्ठाननं संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित तरुणाईला नवी दिशा दाखवली आहे. येणाऱ्या काळात अजून असंख्य समाजोपयोगी कामे उभी करायची असल्याचा आज वर्धापन दिनाला संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं संकल्प यावेळी करण्यात आला. सदरप्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष संधान पराग, विजयराव आढाव, भाजप शहर अध्यक्ष दत्तात्रय काले, शरद नाना थोरात, माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष साहेबराव दवंगे, अविनाश पाठक, सिद्धार्थ साठे, विक्रम पाचोरे, रामदास गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक विवेक सोनवणे, वैभव आढाव, निलेश बोराडे, महेंद्र नाईकवाडे, वासुदेव शिंदे, रोहित कणगरे, अजय शार्दूल, यश दवंगे, सिद्धार्थ पाटणकर, तेजस चांडे, विशाल चोरगे, श्री आढाव, आकाश चांडे, विक्रांत खर्डे, भैया नागरे, थोरात सूर्यवंशी, आकाश खैरे, सिद्धांत सोनवणे आदींसह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक उपस्थित होते. प्रथम ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच आज युवादिनानिमित्त सर्व युवकांनाही युवादिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या सर्व चांगल्या दिनाच्या औचित्य साधून आमचे मार्गदर्शक विवेक भैया कोल्हे यांनी 7 वर्षापूर्वी संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. संजीवनी युवा प्रतिष्ठान स्थापन करण्याचा उद्देश एकच होता की 100% समाजकरण याच्यातून करायचं होतं. त्याच धर्तीवर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षात वृक्षारोपण असेल, पूरग्रस्तांना मदत असेल, कोविड सेंटर असेल, वेळोवेळी शहरावर तालुक्यात ज्या आपत्ती आल्या किंवा तालुक्याच्या बाहेर महाराष्ट्रात जिथं जिथं काय काय आपत्ती आल्या तिथे मदत पोहोचवणे, त्यांना जाऊन स्वतः तिथे जाऊन काम करणे, जसं रायगडाची स्वच्छता असेल, असे विविध उपक्रम आत्तापर्यंत त्यांनी हाती घेतलेले आहे. आणि ज्या संकल्पनेतून हा युवा प्रतिष्ठानचे मुहूर्त केला होता त्या पद्धतीने ते आत्तापर्यंतचं कामकाज चालू आहे. त्यामध्ये अजून एक म्हणजे सामुदायिक विवाह 1 रुपया घेऊन नाम मात्र गेल्या 2 वर्षभर सलग सामुदायिक विवाहाचे कार्यक्रम केले होते, पण परत पुढे करोनाचे संकट आल्यामुळे ते कार्यक्रम होऊ शकलेले नाही. जर करोनाचं संकट आपल्यावरून जर लवकर टळलं तर भविष्यात आपण तो उपक्रम परत चालू करणारच आहोत. तर मी या दिनानिमित्त सर्व युवकांना व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांना 7व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव तालुक्याचे युवा नेते, असंख्य युवकांचे मार्गदर्शक माननीय श्री विवेक भैया कोल्हे यांनी 7 वर्षापूर्वी युवकांसाठी एक स्टेज उभं करायचं या विचाराने संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. गेली 7 वर्ष आम्ही सर्वधर्मीय सामुदायिक युवा सोहळा असो, पूरग्रस्तांना मदत असो, कुठल्याही प्रकारची शहरावर महाराष्ट्रात आपत्ती असो, दहीहंडीच्या वेळेस कोल्हापूरला ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस दहीहंडीची रक्कम ही मदत स्वरूपात कोल्हापूरला असो, आत्ता कोविड सेंटर या सर्व माध्यमातून
समाजसेवेचा भाईंनी जो युवकांना वारसा लावून दिलेला आहे तो आम्ही पुढे चालवण्याचा भाईंच्या मार्गदर्शनाखाली सदैव प्रयत्न करू. सर्व युवा सेवकांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. या मूल मंत्राला प्रेरित होऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री विवेक भैया कोले यांनी 12 जानेवारी 2015 रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठान हे हक्काचं युवकांसाठी असलेलं व्यासपीठ कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व युवकांसाठी उपलब्ध करून दिलं. संजीवनी युवा प्रतिष्ठानचा पंचसूत्री कार्यक्रम म्हणजे युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक आणि आरोग्य या 5 सूत्रांना स्पर्शून संजीवनी युवा प्रतिष्ठान गेली 7 वर्षापासून कोपरगाव शहर व तालुका नवे नवे तर राज्यामध्ये सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत व फक्त सांगून नव्हे तर स्वतः प्रत्यक्ष कृती करून भैया हे संजीवनी युवा प्रतिष्ठान चालवत आहे. भैयांनी या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे युवकांचं संघटन केलेलं आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे व सर्व युवा सेवक हे भैयांच्या मार्गदर्शनाखाली कारण संजीवनी युवा प्रतिष्ठानला एक बुलंद आणि समृद्ध विचारांचा आणि परंपरेचा वारसा लाभलेला आहे व त्या परंपरेच्या वारसेतून हे संजीवनी युवा प्रतिष्ठान कोपरगाव शहर व तालुक्यात अखंड असे कार्य करत आहे. सर्व जनसामान्यांचे कार्य हे संजीवनी युवा प्रतिष्ठान विवेक भैया कोले यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. मी सर्व युवा सेवकांना या आजच्या युवा दिनानिमित्त व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रीयुत विवेक भैया कोले यांच्या वतीने युवा दिनाच्या व 7व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. त्यांच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम सर्व युवकांना शुभेच्छा देतो व विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे वाक्य आहे ब्रीद वाक्य की जागूया ज्योत माणुसकीची या ब्रीद वाक्याला धरून आजपर्यंत गेल्या 7 वर्षापासून सर्व युवक समाजाच्या सेवेसाठी सदैव तयार असतात. त्याचप्रमाणे भैयांनी आपलं चिपळूणची पूर्वग्रस्तांची मदत असो किंवा गावात डेडिकेटेड कोविड सेंटर असो त्याचप्रकारे जर काही युवकांवर ज्या अडचणीत गावात त्याच्यात प्रत्येक वेळेस युवकांना साथ देणे, युवकांना जी गरज असेल त्यासाठी मार्गदर्शन करणे, व्यवसायासाठी मार्गदर्शन करणे अशा प्रकारचे अनेक उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात जात असतात. त्याचबरोबर संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे आम्ही एक हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे 81 81 90 90 90. जर कुठल्याही युवा सेवकाला अडचण आली तर त्या नंबरवर कॉल करून ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न दरवेळेस संजीवनी युवा प्रतिष्ठानमार्फत केला जातो. आणि त्याचबरोबर विवेक भैयांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे संजीवनी युवा प्रतिष्ठान असंच अखंड कार्य करत राहील ही निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश.